देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातल्या सर्व 6 दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले आणि या दोषींवर अन्य कोणतेही गुन्हे दाखल नसतील तर त्यांना मुक्त करा असे आदेश दिले गेले। राज्यपालांनी या निर्णयावर अनेक वर्ष निर्णयच न घेतल्यामुळे आम्ही आता हा निर्णय घेत आहोत असं कोर्टाने म्हटलंय। हत्येतला दोषी हा फेरारीवाल्यांच्या मुक्ततेचा आदेश इतर दोषींनाही लागू होत असल्याचं कोर्टाने म्हटलंय। यावर्षी मे महिन्यात या मुक्ततेचे आदेश कोर्टाने दिलेले होते आणि त्यामुळे आता राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी नलिनी रविचंद्रन मुरुगन संथन जयकुमार रॉबर्ट पायस यांच्या सुटकेचे आदेश दिले गेलेत। छत्रपतींचा विचार म्हणजे